असं वाटतं की या सगळ्या त्यांच्या साहित्यातून त्यांनी मानवतेचा विचार दिलाय. आमच्या मंदिराची दारं सगळ्यांकरता खुली आहेत. कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांनी आमच्या मंदिरामध्ये यावं किंवा या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ते वर्तू असा दे अशा प्रकारचा वर स्वतः करता नाही, वर कोणाकरता तर भारत मातेकरता वर मागणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, ज्यांच्या झोपडीमध्ये राजाच्या प्रसादापेक्षा देखील जास्त सुख होतं अशा प्रकारचे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. आणि म्हणूनच मला अतिशय आनंद आहे की त्यांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, तो शाश्वत विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे तुकडोजी महाराजांचं काम कसं होतं तर काही काळ त्यांनी त्यावेळेच्या गाजलेल्या सिनेमाच्या चालीवर भजन बसवलं. त्यांना कोणीतरी विचारलं, म्हणाले महाराज शोभतं का तुम्ही सिनेमाच्या चालीवर या ठिकाणी भजन बसवताय? त्यावेळेस महाराज म्हणाले त्या चालीवर चौचाल गाणी म्हणण्यापेक्षा जर ईश्वराचं भजन ते म्हणत असतील आणि मुलांना त्या चाली आवडत असतील तर त्याच चालीतून त्यांना ईश्वर आणि मानवता समजली पाहिजे, याच्यात वावगं काय आहे असं सांगून समोरच्याला निरुत्तर करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. आणि हे सगळं करत असताना राष्ट्रसंतांचं आपल्याला सर्वात मोठी देणगी जर काही असेल तर ती आहे ग्रामगीता. खरं म्हणजे एकदा रामभाऊ शेवाळकर असं म्हणाले होते की ज्यावेळी अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये हा प्रश्न पडला की समोर सगळे माझे आप्त आहेत, मी यांच्याशी लढू कसा, त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना गीता सांगितली आणि गीतेतून कर्तव्याचा बोध करून दिला. आणि मग रामभाऊ असं म्हणतात की तसंच त्यावेळी राष्ट्रसंतांसमोर एक कुरुक्षेत्र नव्हतं तर भारतातली 6 लाख गावं होती आणि त्या 6 लाख गावांमधले अर्जुन रूपी तरुण की जे खऱ्या अर्थानं भारताचं चित्र बदलू शकत होते त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्याकरता राष्ट्रसंतांनी ग्रामगीता तयार केली. आणि त्या ग्रामगीतेच्या माध्यमातून आचार विचार या सगळ्या गोष्टी आपल्याला आज त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ग्रामस्वराज्य आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण ग्राम कसं होऊ शकेल हे आपल्याला पाहायला मिळतं. कोणावरही अवलंबून न राहता आपणच आपल्या गावाचे आणि आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे बनू शकतो हे ग्रामगीता आपल्याला सांगते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आज राष्ट्रसंतांच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे साहित्य पुन्हा एकदा तरुणाईपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जी भजनं आहे यांचा जो मतितार्थ आहे तो पोहोचला पाहिजे. आज आपण पाहतो आजही जेव्हा खंजिरी भजन स्पर्धा होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुणाई त्या स्पर्धांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही भजनं म्हणताना दिसतात. पण मला असं वाटतं की त्याही पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असेल तर अशाच प्रकारच्या संमेलनांच्या माध्यमातून ज्यावेळी विचारवंत हे त्या साहित्यावर बोलतात त्यावेळी निश्चितपणे त्यातनं त्याचं योग्य अशा प्रकारचं रूप हे समाजामध्ये पोहोचत असतं.